आज लेक्चर आपलं कॉम्प्लेक्स सॉरी इंटिग्रल कॅल्क्युलस या पेपर वरती. तर आपण इंटिग्रल कॅल्क्युलस या पेपर मध्ये या ठिकाणी आपण डबल इंटिग्रेशन हा पार्ट पाहतो. मल्टीपल इंटिग्रेशन त्याच्यामध्ये डबल इंटिग्रेशन यामध्ये आपण हे इंटिग्रेशन डायरेक्ट आपण या ठिकाणी सॉल्व केलेले म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय जर लिमिट्स प्रोव्हाइड केले असतील तर. त्यानंतर परत आपण या ठिकाणी जर लिमिट्स प्रोव्हाइड केले नसतील आणि एखादा रिजन प्रोव्हाइड केला असेल तरी पण आपण हे इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं हे आधीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर पुढं त्यानंतर आपण पोलर कोऑर्डिनेट्स यूज करून आपण डबल इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलेलं आहे पोलर कोऑर्डिनेट्सचा वापर करून. आणि पोलर कोऑर्डिनेट्स यूज करून या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यानंतर पुढं आता हे जे ऍप्लिकेशन आपल्याला पाहिजे ऍप्लिकेशन ऑफ डबल इंटिग्रेशन म्हणजे ह्या डबल इंटिग्रेशनचं ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग ऍप्लिकेशन ऑफ डबल इंटिग्रेशन प्रामुख्याने पहिलं ऍप्लिकेशन जे आहे तर ते एरिया ऑफ रिजन एरिया ऑफ रिजन पहिलं ऍप्लिकेशन आहे एरिया ऑफ रिजन. म्हणजे आता आपल्याला एखादा रिजन दिलेला असतो तर त्या रिजनचा एरिया आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा आहे इंटिग्रेशनचा यूज करून म्हणजे डबल इंटिग्रेशनचा यूज करून या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ रिजन फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये दोन प्रकारचे एरिया म्हणजे टाईप वन टाईप नंबर वन. आता या ठिकाणी ग्राफ मी काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे कशा पद्धतीने सिच्युएशन असणार. आता हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे आणि हा ओरिजिन. आता या ठिकाणी ही ह्या दोन कर्व मधला एरिया आता ही कर्व आपल्याला या ठिकाणी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि ही कर्व दुसरी वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ते वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स आणि ह्या दोन लाईन्स आहेत ज्या एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहेत आणि वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. तर ह्या लाईनचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए आहे आणि ह्या लाईनचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू बी आहे एक्स इज इक्वल टू बी. म्हणजे आता हा जो एरिया आहे तर ह्या दोन कर्व मधला एरिया वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स आणि ह्या दोन पॅरलल लाईन्स मधला एरिया तर हा जो आपल्याला एरिया मिळतो तर अशा रीतीने हा एरिया फाइंड करण्यासाठी आपण डबल इंटिग्रेशनचा यूज करणार आहे. तर हा शेड केलेला एरिया म्हणजे एरिया ऑफ रिजन एरिया ऑफ रिजन बिटवीन लाईन्स एक्स इज इक्वल टू ए एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी म्हणजे एक्स इज इक्वल टू ए पासून ते एक्स इज इक्वल टू बी ही लाईन अँड कर्व्स y is equal to f of x to y is equal to g of x म्हणजे ह्या चार गोष्टींच्या मधला एरिया म्हणजे या चार टर्म्स मधला एरिया एरिया ऑफ रिजन बिटवीन द लाईन्स x is equal to a to x is equal to b या दोन लाईन मधला आणि या कर्व्स मधला y is equal to f of x to y is equal to g of x याच्या मधला एरिया आपण डायरेक्टली अशा रीतीने मिळवू शकतो इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन. आता हे बाहेरचं जे इंटिग्रेशन आहे तर ते x चे लिमिट आहे x इज इक्वल टू ए टू x इज इक्वल टू बी आणि आतमधले जे इंटिग्रेशन आहे तर ते y चे लिमिट आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू y इज इक्वल टू जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इंटू डी वाय. तर हे अशा रीतीनं डी एक्स इंटू डी वाय कॅन्सल किंवा डी वाय इंटू डी एक्स परत हे इंटिग्रेशन आपल्याला पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू x सॉल्व करावं लागेल आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय इव्हॅल्युएट करावं लागतं कारण वायचे लिमिट हे एक्सच्या फंक्शन मध्ये
त्यामुळे आपल्याला हे इंटिग्रेशन आधी विथ रिस्पेक्ट टू x सॉल्व करा y सॉल्व करा लागेल आणि नंतर हे विथ रिस्पेक्ट टू x सॉल्व करा लागेल आणि नंतर a तर हे बाहेरचे जे लिमिट आहे तर ते x चे लिमिट आहे आणि आतमधले लिमिट जे आहे तर ते y चे लिमिट आहे तर अशा रीतीने हा एरिया आपण इंटिग्रेशनचा यूज करून म्हणजे डबल इंटिग्रेशनचा यूज करून हा एरिया आपण फाइंड करू शकतो तर आता दुसरा जो एरिया आहे टाइप टू टाइप नंबर टू आता या टाइप मध्ये डायग्राम जर आपण काढली किंवा सिच्युएशन बघायचे आणि एक्स ऍक्सिस हा ओरिजिन आहे का वाय ऍक्सिस आता ह्या मध्ये या दोन लाईन पॅरलल आहेत ही लाईन म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे एकाचे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू ए आणि दुसरी लाईन जी आहे तर तिचे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू बी या दोन लाईन आणि ह्या कर्व आहे बघा ही एक कर्व आहे तिचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय आणि दुसरी कर्व आहे एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय आता ह्या दोन कर्व मधला एरिया आणि ह्या दोन लाईन्स मधला एरिया तर हा एरिया म्हणजे हा सेट केलेला रिजन तर हा एरिया आपल्याला जर का फाइंड करायचा असेल म्हणजे हा शेड केलेला एरिया म्हणजे एरिया ऑफ रिजन एरिया ऑफ रिजन बिटवीन द लाईन्स वाय इज इक्वल टू ए अँड वाय इज इक्वल टू बी अँड द कर्व्स अँड बिटवीन द कर्व्स एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय and x is equal to g of तर हा एरिया फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला जो आहे तर ती जर पहिल्यांदा बाहेर y चे लिमिट घेते y is equal to a to y is equal to b आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x is equal to f of y to x is equal to g of y इथे dx into dy आता हे इंटिग्रेशन यामध्ये x चे लिमिट हे y च्या फंक्शन मध्ये त्यामुळे आणि y चे लिमिट हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपल्याला हे इंटिग्रेशन आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स सॉल्व करावं लागेल आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय सॉल्व करावं लागेल तर अशा पद्धतीने ही दुसरी सिच्युएशन असू शकते तर बघा ह्या दोन सिच्युएशन मध्ये आपण इंटिग्रेशनचा यूज करून म्हणजे डबल इंटिग्रेशनचा यूज करून आपण या ठिकाणी एरिया फाइंड करू शकतो तर पहिली केस या ठिकाणी टाइप वन आणि टाइप टू तर पहिल्या टाइप मध्ये कसे आहे तर एरिया ऑफ रिजन बिटवीन म्हणजे आपण डायग्रामच्या दाखवलेलं आहे एरिया ऑफ रिजन बिटवीन द लाईन्स एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी अँड द कर्व्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज गिवन बाय ए इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स डी वाय डी एक्स आता हे इंटिग्रेशन पहिलं विथ रिस्पेक्ट टू वाय इव्हॅल्युएट करायचं नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स इव्हॅल्युएट करायचं त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तर या टाईपमध्ये अशा पद्धतीने ह्या दोन कर्व मधला एरिया एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय आणि एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय म्हणजे एक्स हे वाय मधले फंक्शन आहे आणि वाय इज इक्वल टू ए टू वाय इज इक्वल टू बी तर हा ह्या दोन पॅरलल लाईन्स मधला एरिया म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन्स आहे तर हा एरिया आपल्याला अशा पद्धतीने काढता येतो ए इज इक्वल टू वाय इज इक्वल टू ए टू वाय इज इक्वल टू बी आणि एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय टू एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय डी एक्स डी वाय तर या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये जी सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशन नुसार हे दोन टाइप्स आपल्याला दोन पैकी कुठला तरी टाइप आपल्याला यूज करावा लागेल तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या टाइपचं लक्षात येईल म्हणजे इथं जर आपण एक्झाम्पल याचं घेतलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे कशी सिच्युएशन असेल आणि कशा पद्धतीने हा एरिया फाइंड करायचा
find by using double integration. Circle x square plus y square is equal to a square. X square plus y square is equal to a square. बघा तर असं इथे ना हे एग्जांपल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर एरिया ऑफ रीजन म्हणजे एरिया ऑफ सर्कल. तर या ठिकाणी आपल्याला सर्कलचा एरिया विचारलेला आहे आणि डबल इंटिग्रेशनचा यूज करायचा. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा याचे स्केच काढण्याचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून आपल्याला ही लिमिट समजतील आणि कुठल्या टाइप मध्ये हा प्रॉब्लेम आहे तो पण आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी हे सर्कल आहे. तर सर्कल म्हणजे तुम्हाला माहिती या टाइपचे जे सर्कल आहे तर हे सेंटर ओरिजिन ओरिजिन हे सेंटर आहे आणि रेडियस ए आहे. तर या टाइपचे हे सर्कल अशा रीतीने येईल. ओरिजिन हा सेंटर झाला आणि रेडियस ए झाली. तर हे सर्कल म्हणजे हे माझे रेडियस ए म्हणजे इथून ते इथपर्यंत अंतर ए झालं आणि हे सर्कलचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. तर आपल्याला हा पूर्ण सर्कलचा एरिया या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर हे स्टँडर्ड सर्कल आहे आणि हा सर्कलचा एरिया आपल्याला माहितीच आहे पाय आर स्क्वेअर. आता इथे रेडियस ए आहे त्यामुळे पाय ए स्क्वेअर असं विचारलं आन्सर येणार पाहिजे. तर हा एरिया आता हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन वाय बरोबर झिरो असते आणि वाय ऍक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू झिरो असते. तर अशा रीतीने हे एरिया झाला. आता आपण काय करू या ठिकाणी या पॉईंटपाशी म्हणजे हा जो पॉईंट आहे तर त्याला आपण ए लावतो आणि त्याचे कॉर्डिनेट्स ए झिरो होते. म्हणजे ह्या लाईन ह्या पॉईंट मधून जाणारा जर आपण सर्कलला अशी टँजेंट ड्रॉ केली किंवा अशी एक लाईन ड्रॉ केली जी एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे आणि वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तर या लाईनचे इक्वेशन येणार आहे एक्स इज इक्वल टू ए. कारण ही लाईन ए झिरो या पॉईंटपर्यंत पास होते म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट ए आहे आणि हा एक्स ऍक्सिस वरती पॉईंट आहे त्यामुळे ह्या लाईनचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए. आता आपण जर पहिल्या क्वाड्रंटचा विचार केला आपला एरिया सर्कलचा हा हा भाग म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो तो भाग आपण जर पाहिला तर हा एवढा भाग आहे हा चतुर्भुज भाग आहे. मग हा जो चतुर्भुज भाग आहे तो कुठून पर्यंत प्रेस स्प्रेड झालाय तर एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू सॉरी एक्स इज इक्वल टू झिरो टू एक्स इज इक्वल टू ए ह्या दोन पॉईंट मध्ये हा एरिया स्प्रेड झालाय म्हणजे ह्या दोन लाईन्स मध्ये एरिया स्प्रेड झालाय. आता आपण वाय कॉर्डिनेट जर इथे काढले म्हणजे वाय चे लिमिट काढले तर वाय चे लिमिट ही अशी इथून ते इथपर्यंत येईल म्हणजे ही स्ट्रिक ही जी स्ट्रिक इथे दाखवलेली तर हे वाय चे लिमिट झाले. तर ही एक्स ऍक्सिस पासून तर ते इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे हे वाय बरोबर एफ ऑफ एक्स मध्ये करा म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे वाय इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा पद्धतीने याचं इक्वेशन मिळेल. म्हणजे वाय ची लिमिट कुठून कुठपर्यंत येईल वाय इज इक्वल टू झिरो टू ही कर्व. ही कर्व म्हणजे सर्कल म्हणजे वाय बरोबर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पर्यंत. तर हे वाय ची लिमिट झाले. मग या ठिकाणी x varies from x is equal to 0 to x is equal to a and y varies from y is equal to 0 म्हणजे x axis पासून ते अंतर होते म्हणजे सर्कल पर्यंत to y is equal to under root a square minus x square in first quadrant in first quadrant म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. त्यामुळे आपला रिक्वायर्ड एरिया आपला जो फॉर्म्युला आहे मगाशी दिलेला तर या ठिकाणी ऑब्व्हियसली पहिली सिच्युएशन म्हणजे पहिली केस या ठिकाणी उपयोगी पडेल. म्हणजे पहिली केस म्हणजे कुठली तर एक्स ऍक्सिसचे लिमिट्स या ठिकाणी कॉन्स्टंट दिले म्हणजे एक्स इज इक्वल टू झिरो टू एक्स इज इक्वल टू ए आणि वाय ऍक्सिसचे लिमिट मात्र एक्सच्या फंक्शन मध्ये दिले तर ती पहिली केस या ठिकाणी उपयोगी पडत. त्यामुळे रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू या ठिकाणी एक्स इज इक्वल टू ए
म्हणजे फॉर्म्युला पहिले बघा 2x is equal to b आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम y is equal to f of x टू y is equal to g of x या ठिकाणी dx म्हणजे हे इंटिग्रेशन आपल्याला पहिले तर विथ रिस्पेक्ट टू y सॉल्व करावा लागतो सॉरी dy आणि इनटू dx अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन इथं येईल. आता इथं बघा x is equal to a 2x is equal to b म्हणजे x हे a म्हणजे इथे 0 ला म्हणजे या दोन पॅरलल लाईन्स आहेत ना तर 0 आणि x is equal to b b म्हणजे हे a झालं आणि जसे इथे y बरोबर f of x म्हणजे लोअर कर्व आहे तर लोअर कर्व म्हणजे हा x ऍक्सिस झाला म्हणजे y is equal to 0 झाला आणि y is equal to g of x म्हणजे ही सर्कल झाला इथे y is equal to under root a square minus x square म्हणजे हा g of x झाला. तर मग आपला जो फॉर्म्युला आहे तर तो असा आहे इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x is equal to 0 टू x is equal to a आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम y is equal to 0 हे बघा इथे पहा y is equal to 0 टू y is equal to g of x म्हणजे अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर इनटू dy ज्या जागी आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y सॉल्व करावा लागेल आणि इनटू dx. तर हा एरिया झाला पण हा एरिया जर आपण फाइंड केला तर हा एरिया फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला आहे म्हणजे फक्त एवढाच कर्व आहे पण आपल्याला पूर्ण सर्कलचा एरिया काढायचा आहे त्यामुळे पूर्ण सर्कलचा एरिया म्हणजे जेवढा हा जो कर्व भाग आहे तेवढाच हा भाग आहे तेवढाच हा भाग आहे तेवढाच हा भाग आहे म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया या ठिकाणी काढण्यासाठी 4 टाइम्स म्हणजे ह्या ह्या डबल इंटिग्रेशनचं आपल्याला 4 टाइम्स करावं लागतं कारण या ठिकाणी हा एरिया म्हणजे फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया आपल्याला मिळून येईल आणि त्याची चौकट केली तर पूर्ण सर्कलचा आपल्याला एरिया मिळेल. तर अशा रीतीने हे लिमिट्स या ठिकाणी आपल्याला फाइंड करावं लागतील आणि हे डबल इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल आणि विथ रिस्पेक्ट टू y सॉल्व करावं लागेल नंतर विथ रिस्पेक्ट टू x सॉल्व करावं लागेल लिमिट्स पूर्ण केल्यानंतर. आता यानंतर हे इंटिग्रेशन कसं येईल बघा आता रिक्वायर्ड एरिया a इज इक्वल टू 4 टाइम्स इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू a या ठिकाणी. आता या ठिकाणी dy चे इंटिग्रेशन म्हणजे आपल्याला हे पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू y सॉल्व करायचे म्हणजे dy चे इंटिग्रेशन y आहे आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर आणि इनटू dx as it is म्हणजे बघा हे इंटिग्रेशन आपण पहिलं विथ रिस्पेक्ट टू y इव्हॅल्युएट केलं. आता यानंतर पुढे i इज इक्वल टू 4 टाइम्स इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू a म्हणजे हे x ची लिमिट आहे. आता या ठिकाणी अपर लिमिट पुट करा म्हणजे y च्या ऐवजी हे अपर लिमिट म्हणजे अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर पुट केलं आणि माइनस लोअर लिमिट 0 या ठिकाणी आपण पुट केलं इनटू dx म्हणजे अपर लिमिट माइनस लोअर लिमिट या ठिकाणी आपण पुट केलं. आता नेक्स्ट i इज इक्वल टू 4 टाइम्स इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू a अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर dx अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आता हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जो आहे तर तो मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिला होता. हे इंटिग्रेशनचा इंटिग्रेशन काय तर अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर तर i इज इक्वल टू 4 as it is इनटू x बाय 2 अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 इनटू sin इनवर्स x अपॉन a आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू a. तर अशा रीतीने हे इंटिग्रेशन जे आहे अंडर रूट a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर चं इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आता यानंतर पुढे अपर लिमिट माइनस लोअर लिमिट करावं लागेल म्हणजे 4 इनटू ब्रॅकेट बघा आता इथे जिथे जिथे x आहे तिथे तिथे अपर लिमिट पुट करावं लागेल म्हणजे x च्या जागी a पुट करावं लागेल म्हणजे इथे a बाय 2 इनटू अंडर रूट a स्क्वेअर माइनस x म्हणजे x a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन 2 इनटू sin इनवर्स ऑफ x अपॉन a x म्हणजे a अपॉन a हे झालं अपर लिमिट माइनस लोअर लिमिट. आता लोअर लिमिट 0 आहे त्यामुळे पहिली टर्म 0 अपॉन 2 म्हणजे 0 येईल बघा लोअर लिमिट 0 असल्यामुळे इथे ब्रॅकेट करा 0 आणि प्लस a स्क्वेअर अपॉन 2 इनटू sin इनवर्स x अपॉन a x म्हणजे 0 0 अपॉन a 0 येईल म्हणजे हा ब्रॅकेट करा माइनस साइनचा कंप्लीट आणि या ठिकाणी हा मेन ब्रॅकेट सुद्धा याचा कंप्लीट केला. आता यानंतर पुढे r इज इक्वल टू 4 टाइम्स आता a बाय 2 एज इट इज आता रूट a स्क्वेअर माइनस a स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी ही टर्म 0 येईल प्लस a स्क्वेअर बाय 2 आता a ला एक कॅन्सल म्हणजे sin इनवर्स ऑफ 1 येईल sin इनवर्स ऑफ 1 माइनस आता ही टर्म 0 झाली
अगर साइन इनवर्स ऑफ 0.0 થાય કે આપણે પૂછે તો ની કરવા છે 0 થી બોલો r is equal to 4 into a by 2 into 0 એટલે બી ટર્મ પણ થાય કે 0 કે પ્લસ a square upon 2 साइन इनवर्स ऑफ 1 हे पाई बाय 2 असते म्हणजे 90 डिग्री तर आता लास्ट पाई या ठिकाणी i बरोबर 4 into किती राहील a square into पाई म्हणजे पाई a square upon 2 to the 4 तर ही राहील 4 ला 4 कॅन्सल सो i is equal to पाई a square तर असेल की ना हा सर्कलचा आपल्याला एरिया इथं मिळेल पाई a square तर बघा अशा प्रमाणे या डबल इंटिग्रेशनचा यूज करून आपल्याला या ठिकाणी एरिया अंडर द कर्व किंवा आपण एरिया फाइंड करू शकतो दिलेल्या रीजनचा एरिया फाइंड करू शकतो तर नेक्स्ट लेक्चरला आपण आणखी पुढचे काही प्रॉब्लेम्स पाहूया.